की हे न्यूज अरेना इंडिया कुणाची आहे हे जर काढलं तर लक्षात येईल हे भारतीय जनता पार्टीच राहामे खतरे डरता हो, कोण है मोत कलहानी आज आज जाए डरता कोण है हॉल मध्ये पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुणांचा पक्ष तरुणाईचा पक्ष कुठला आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस की तो चहा स्टोवर होता गॅसवर होता रोप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आज जो मेळावा होतोय त्या मेळाव्याला उपस्थित आपले मार्गदर्शक आपलं दैवत आदरणीय साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेत्यांची क्षमा मागून उपस्थित राज्यापासून देशातले सर्व मान्य नेते आजच्या या रौप्य महोत्सवी मेळाव्याला उपस्थित उभ्या महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंधू भगिनींनो माझ्या सहकारी मित्रानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम चोवीसाव्या वर्षातून पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना ज्यांच्या अथक परिश्रमातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे त्या आदरणीय साहेबांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खरंतर आपला पक्षाचा स्थापना दिवस दहा जून नऊ तारखेच्या रात्री नगरला फार मोठी सभा घेऊन आपला रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करायचा सा निर्णय झाला राज्याचे अध्यक्ष यांनी तयारी पण चालू केली पण नियतीला काय मान्य होतं लक्षात आलं नाही पाऊस एवढा झाला की आपल्याला नऊ तारखेचा कार्यक्रम रद्द करावा लागला आणि ती एकवीस जूनला आपल्याला वर्धापन दिनाचा हा रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करावं लागलं नऊ तारखेचा कार्यक्रम रद्द व्हायला पाऊस पडायला नियती निसर्ग जिम्मेदार होत पण एकवीस तारीख ठरवत असताना कदाचित आपल्यापैकी कुणीही विचार केला नसेल की एकवीसव्या तारखेचं नेमकं महत्व काय संबंध वर्षभरामध्ये सर्वात मोठा दिवस कुठला तर एकवीस जून नियतीनं त्या दिवशी नऊ तारखेला जरी पाऊस पडला असला तरी एकवीस तारखेला रौप्य महोत्सवी साजरा व्हावा याचा नियतीचा संकेत असा आहे की येणाऱ्या काळात जसा वर्षाच्या मोठ्या दिवशी एकवीस जूनला रोपे महोत्सवी वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साजरा करतय तस येणाऱ्या काळात संबंध महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार आजचा हा रौप्य महोत्सवी मेळावा साजरा करत असताना काही मान्यवर नेत्यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय आपण हे रोप महोत्सवी वर्ष साजरे करू शकत नाही सर्वात पहिल्यांदा मी आदरणीय साहेबांचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की एकोणीशे नव्याण्णव ला दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य ज्या पद्धतीने उभं केलं त्या स्वराजाचा अभिप्रेत असणार समाजकारण राजकारण आणि स्थापन केलेला पक्ष आज पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करतोय दहा वर्ष केंद्राच्या सत्तेत आणि साडे सतरा वर्ष राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठेवलं फक्त पक्षाला नाही साहेब तर अनेक मान्यवर व्यासपीठावर बसलेले अनेक मान्यवर आज इथं उपस्थित असलेले भले पक्षाच्या माध्यमातून असतील सत्याच्या माध्यमातून असतील स्वतःच्या कर्तृत्वानी तुमच्या दृष्टिकोनातून जे जे नेते घडले त्या फक्त तुमच्यामुळे या ठिकाणी घडले हे अभिमानानं मला या ठिकाणी सांगायला वाटत पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पहिल्यांदा राज्याची जबाबदारी आदरणीय भुजबळ साहेबांवर राज्याचे अध्यक्ष म्हणून घेतली देशाची जबाबदारी साहेब सांभाळत होते राज्याची जबाबदारी भुजबळ साहेब सांभाळत होते भुजबळ साहेबांनी जबाबदारी राज्याची ताब्यात घेतली आणि नव्याण्णव लाच पक्ष स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आदरणीय साहेबांनी या राज्याची स्वर्गीय आरा आभावावर दिली आपण सगळ्यांनी आज स्वर्गीय आराराबांचं नतमस्तक होऊन या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली पाहिजे की त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत करण्यासाठी या ठिकाणी झाला अरुण गुजराती साहेबांनी जबाबदारी घेतली अतिशय कठीण काळामध्ये ज्यावेळेस पक्ष पक्ष बॅकफुटवर होता या राज्यात त्या काळात आदरणीय तटकरे साहेबांनी या ठिकाणी जबाबदारी घेतली अडीच वर्ष सत्याच्या काळात आणि आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये जयंत पाटील साहेब आपण सुद्धा या ठिकाणी जबाबदारी घेतली मधल्या काळात भास्करराव जाधव हो साहेबांना सुद्धा जबाबदारी दिली पण ते आज पक्षात नाही त्यांचे पक्षात नाहीत त्यांचं मी नाव घेऊ इच्छित नाही मी आपल्या सगळ्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि आदरणीय दादा तुमच्या अविरत परिश्रमातून महाराष्ट्रातला एक कार्यकर्ताना कार्यकर्ता बरेही पक्षाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर नसेल पण तुम्ही त्या ठिकाणी इमानदारीनं छोट्या भावाप्रमाणे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्या बंधू भगिनीला सांभाळलं म्हणून पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला या ठिकाणी एक दिसून येत आहे आज आदरणीय साहेब आपलं दैवत आहेत पंचावन्न वर्ष समाजसेवेतून राजकारणातून आता छप्पनाव्या वर्षात ते प्रवेश करत आहेत अविरतपणे काम आहेत अविरतपणे काम करत असताना पक्ष भलेही पंचवीसाव्या वर्षात म्हणजे कोले साहेब जसं म्हणले तारुण्यात येत असला तरी त्या पंचवीसाव्या वर्षाच्या तारुण्याला सुद्धा लाजवेल एवढं काम आजही आदरणीय पवार साहेब करतायत मला याच्यातून हे काम जरी दिसत असलं तरी महाराष्ट्रामध्ये ह्या व्यासपीठावरच्या नेत्यांची वय काय याच्यापेक्षा या, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वय काय हे आजच्या या शण्मुखानच्या हॉलमध्ये पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुणांचा पक्ष तरुणाईचा पक्ष कुठला तर हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे माझ्याकडेच बघा बघता बघता तुमच्या सोबत तिथं बसणारा माणूस आज वरिष्ठ नेता म्हणून बॅच लावून व्यासपीठावर बसलाय याचाच अर्थ तुम्ही काढा की तरुणाईला या पक्षात किती महत्वाची संधी आहे म्हणून माझी आपल्याला आज या ठिकाणी मनापासून फार जास्त वेळ बोलणार नाही अनेक मान्यवर नेते बोलणार आहेत अनेक उदाहरणं दिली खरं तर कोले साहेबांच्या नंतर माझ्या सारख्यानं बोलणं उचित नाही अभिनेते पण आहेत आपण एकाच पात्रात आहोत पण बोलत असताना त्यांनी अतिशय चांगलं चहाचं चा उदाहरण दिलं ते त्यामध्ये चहा प्यायला वेळ लागला आणि आजकालचा चहा म्हणले उद्योगाचा त्याच्यात बरच बरस बरच काही पण ते हे सांगायचं विसरून गेले की तो चहा स्टोवर होता गॅसवर होता का तोंडाच्या वाफेवरतीच होता म्हणून उशीर झाला मला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो अनेक मान्यवरांनी अनेक गोष्टी सांगितल्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्याच्या अध्यक्षांनी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर कसा असावा आणि तो घेऊन समाजकारण राजकारण आदरणीय साहेबांनी कसं केलं हे सांगितलं आदरणीय मॅडमनी अल्पसंख्यांकासाठी काय केलं हे सांगितलं स्वजराजाचा अभिप्रीत असणार समाजकारण राजकारण आदरणीय साहेबांनी कसं केलं हे कोले साहेबांनी सांगितलं आज मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या ज्या वेळेस साहेबांच राजकारण पाहायला मिळत आणि माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो आदरणीय साहेब म्हणजे विश्व विद्यापीठ सगळ्या क्षेत्रामध्ये पण एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्याला नाव ना शिवाजी होत ना भोसले होत त्याला नाव रयतेच राज्य म्हटलं जायचं त्या रयतेच्या राज्याला अभिप्रेत असणारं समाजकाराने राजकारण आयुष्याच्या पंचावन्न वर्ष करणं सोपं नाही अठरा पगड जाती धर्मातल्या सर्वांना एकत्र करून रायडेश्वराच्या शिवशंभूला रक्ताचा अभिषेक घालून सर्व मावळ्यांना सन्मान देऊन या ठिकाणी स्वराज्य उभं करत असताना त्या स्वराज्यात ज्या पद्धतीनं महिलांना सन्मान होता तो सन्मान आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी दिला ज्या वेळेस सत्ता आपल्याकडे आणि सत्ते त्या सत्तेतून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना ज्या वेळेस कमंडल आणि मंडल ही भांडण झालं त्यावेळेस कमंडळाच्या विरोधात पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री प्रधानमंत्री बी पी सिंगानी मंडल आयोग काढला आणि तो मंडल आयोग या ओबीसीसाठी होता तो ओबीसी मध्ये मंडल आयोग पहिल्यांदा जर कुठल्या राज्याने या देशात स्वीकारला असेल तर त्यावेळेसचे तात्कालीन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रात स्वीकारला हे विसरून चालता येणार अरे आमच्या सारखे भटके अनेक जण कधी स्वप्नात आमदार ठीक आहे पण मंत्री होईल इथपर्यंत सुद्धा आम्ही कधी महत्वाकांक्षा राजकारणात ठेवली नाही पण आमच्या सारख्या असंख्य अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना या ठिकाणी आपण मंत्री म्हणून जबाबदारी दिली महाराष्ट्राच्या जनतेची सेवा घडून आणली साहेब हे फक्त तुमच्यामुळं घडू शकलं आज हे इथं बसलेलं सर्व एक ना एक नेतृत्व जे उभा आहे तर आदरणीय साहेबांच्या त्या दूरदृष्टीतून त्यांच्यातलं कर्तृत्व पाहून या ठिकाणी त्या कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे या ठिकाणी बसलेलं आहे म्हणून आज संख्या आपल्या समोर हजार आहेत काल परवा सोशल मीडियावरती न्यूज अरेना इंडिया नावाचा एक सर्वे प्रदर्शित होत आहे आपल्यापर्यंत पण आला असेल माझे सहकारी आमदार इथं बरेच विधिमंडळातील सहकारी बसलेत त्यांच्या सुद्धा अंदाज त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सर्वेतून आलेत काही जण घाबरलेत काही जणांना लक्षात येणं आहे की नेमका हा सर्वे झाला आहे का नाही झाला आहे पण आज मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो आज हा कार्यक्रम कदाचित हे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा पाहत असेल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सत्ता पक्षाला ही विचारण्याची गरज आहे की हे न्यूज अरेना इंडिया कुणाची आहे हे जर काढलं तर लक्षात येईल हे भारतीय जनता पार्टीचं पायात साप सोडायचं काम असतंय ना तसं हे काम आहे ह्याच्यात काही खरं नाही ह्याच्यात काही तथ्य नाही संकट हजार येतील नाता भाऊ माझ्यापेक्षा जास्तीची माहिती कारण माझ्यानंतर थोडे जास्त दिवस त्या पक्षात राहिलेले त्याच्यामुळे तो न्यूज अरेना इंडिया नावाचा जो काम करणारा आय पी ॲड्रेसवाला वाला आहे तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच आहे असं नाता म्हणणं आहे त्याला माझी सहमती आहे त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला एक घटक आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नंबर एक चा पक्ष करायचा आहे आज दिवसातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी वर्षातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी आपण जर वर्धापन दिन साजरा करत असू तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी शपथ साहेबांच्या समोर घेणं आहे की हो येणाऱ्या काळात महाराष्ट्रात नंबर वगैरे पक्ष राष्ट्रवादी तर असेलच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री पंचवीसाव्या वर्षातून सव्वीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेणं गरजेचं आहे नाही तर वर्धापन दिनात आलो पक्षाचे गमजे टाकलेत साहेबांना आपले चेहरे दिसलेत नेत्यांना आपण भेटलो आहे आणि खाली मात्र वेगळंच राजकारण चालू आहे आज जात पात धर्म याच्यात लढाई चालू आहे आज जाती जातीमध्ये तेढ निर्माण केला जातोय धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केला जातोय एवढंच काय अमरावतीमध्ये झालेल्या एखाद्या घटनेची पडसाद कोल्हापूरमध्ये उमटत आहेत याचा अर्थ काय मला आज देशातल्या आणि राज्यातल्या सत्ता पक्षाला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा कळवळ आहे तर कुणीतरी सांगावं की नऊशे वर्ष या देशावर मुघलांनी राज्य केलं तरी सुद्धा हिंदू धर्म या ठिकाणी या देशात टिकून राहायला अखंडित राहायला वाढला कधी त्या काळात कुठल्याही हिंदू हिंदू रक्षण करावं म्हणून बचाव करण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढावे लागले नाहीत पण आता मात्र दहा वर्ष सत्तेत असणारा जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा असं म्हणणारा त्यांच्या काळात हिंदूंचे जर, जर मोर्चे स्वतःच रक्षण करण्यासाठी निघत असतील तर नेमकं कोण या देशात सुरक्षित आहे हा प्रश्न आपल्या माध्यमातून प्रत्येकाला विचारणं गरजेचं आहे हे आवश्यक आहे म्हणून संकट अनेक येणार आहेत एवढं समजू नका की आज महाविकास आघाडी आहे वातावरण आहे सगळं प्रयत्न अनेक चालू आहेत वंचित बहुजनला कसं काय करायचं तेलंगणाची बी आर एस कशी आणायची आहे हे सगळं जरी येत असलं तरी आपण मात्र एकच लक्षात ठेवा मी शेवटच्या चार वळी या ठिकाणी बोलतो आणि मी माझ्या भाषणाला विराम देणार आहे राहमे खत्रे कितने भी हो राह में खतरे कितने भी हो डरता कौन है राह में खतरे कितने भी हो डरता कौन है मौत कल है आज आ जाए डरता कौन है मौत कल है आज आ जाए डरता कौन, कौन है तेरे लश्कर के मुकाबिल अकेला हूं मैं मंजे पक्षा तेरे लष्कर अकेला हूं मैं देखते है मैदान म्हणून एवढा काळात हा महाराष्ट्र डोळ्या देखत नंबर एक चा पक्ष झाला पाहिजे आणि साहेबांच्या डोळ्या देखत या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे मला बोलण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र